आपण सुरुवात करतोय एकच मिनिट हा. हॅलो, आता येतोय का एको? नाही. नाही 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 नाही. राधाताई, हा, जवळजवळ दोन मोबाईल किंवा सिस्टीम चालू असतील तर असा इको आवाज येतो. ओके, नाही येत. नाही येत नाही येत का? हा, आता ओके, आता आवाज येतोय. आता ओके येतोय आवाज, काही प्रॉब्लेम नाही. येस येस, ओके. सगळ्यांना माझा नमस्कार. डॉक्टर राजेंद्र बर्वे यांचं माइंड जिम वर मनापासून स्वागत. अनेक दिवस नमस्कार डॉक्टर. अनेक दिवस आपल्याला माइंड जिम वरती बोलवावं असं वाटत होतं. जेव्हा आम्ही ऑफलाईन करायचो तेव्हाही वाटलं आणि आता ऑनलाईन करतोय तेव्हाही वाटलं, पण आज तो दिवस आलेला आहे. आपण ह्या महिन्यामध्ये स्व जाणीव आणि स्व ओळख या विषयावरती बोलतो आहोत आणि गेले 3 आठवडे आपण हा विषय वेगवेगळ्या प्रकारे पाहत आहोत. डॉक्टर मुलमुले यांनी फ्रॉइड, जोहारी विंडो यातून तो आपल्याला उलगडला, तर लताताई भिशीकर यांनी साधनेच्या मार्गातून स्व जाणीव सांगितली. डॉक्टर अनघा लवळेकर यांनी पंचकोश आणि स्व जाणीव हा विषय मांडला आणि आज डॉक्टर हाच विषय पुढे भावनिक बुद्धिमत्ता आणि स्वजाणीव असा मांडणार आहेत. आणि एक गोष्ट मला तुम्हाला सगळ्यांना आवर्जून सांगायची आहे की हा विषय हा इंट्रोडक्टरी असणार आहे. ओळख होईल त्याची, पण त्याच्यावरती जर का सविस्तर अभ्यास करावासा तुम्हाला वाटला तर डॉक्टरांच्या सवडीनुसार आपण त्याची एक कार्यशाळा नक्की करणार आहोत. खरं तर डॉक्टर राजेंद्र बर्वे ह्या नावातच खूप मोठी ओळख आहे, पण एक फॉर्मल ओळख नक्की करून घ्यावी असं वाटतंय. तर मी वैशालीला विनंती करते की तिने त्यांची फॉर्मल ओळख करून द्यावी. नमस्कार सगळ्यांना, गुड इव्हनिंग. आजचे आपले पाहुणे व्याख्याते डॉक्टर राजेंद्र बर्वे यांची तुम्हाला फॉर्मल ओळख करून देते. ते सायकियाट्रिस्ट, सायकोथेरपिस्ट आणि माइंडफुलनेस कोच म्हणून मुंबई येथे कार्यरत आहेत. त्यांच्या काही भरीव कामगिऱ्यांबद्दल सांगते. ते माइंडफुलनेसचे फाउंडर आहेत, माइंडफुल लाईफ सॉरी, HRD ट्रेनर आणि कोच म्हणूनही ते काम करतात. तसंच MBTI अक्रिडेशन त्यांना मिळालेलं आहे. बॉस्टन हे USA मधील आहे, तिथे टफ्ट युनिव्हर्सिटी इथे त्यांनी ऑब्झर्वर म्हणून काम पाहिले. तसंच बिहेवियर थेरपीचा अभ्यास त्यांनी केंट युनिव्हर्सिटी लंडन UK इथे केलेला आहे. त्यांना बरेच सन्मान मिळालेत, पण त्यांचे काही सन्मान तुम्हाला सांगते. मानसिक आरोग्य याविषयी भरीव कामगिरी केल्याबद्दल त्यांना शतायुषी हे अवॉर्ड मिळाले. मराठीतून 25 पुस्तकं लिहिल्याबद्दल आरोग्य ज्ञानेश्वर असा सन्मान त्यांना लाभलेला आहे. तसंच 2014 ट्रान्स एशिया असोसिएशन ऑफ चेंबर अँड इंडस्ट्रीज मधून मेंटल हेल्थ मधल्या कॉन्ट्रीब्युशन करताही त्यांना अवॉर्ड मिळालेले आहे. हा तर आंतरराष्ट्रीय सन्मान आहे. विपश्यना आणि बुद्धिझम याचाही त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि त्याच्यात त्यांना डिप्लोमा आहे. त्यांनी विविध देशांमधल्या बुद्धिस्ट सेंटर्सना भेटी पण दिलेल्या आहेत. तसंच माइंडफुलनेसचे ते प्रॅक्टिशनर आहेत आणि श्रीलंकेतील थेरा ओलांडो आनंद यांच्या मार्गदर्शनाचा त्यांनी लाभ घेतला आहे. तर त्याबद्दल त्यांना आचार्य ऑफ माइंडफुलनेस असा किताबही मिळालेला आहे. तर असे अत्यंत विद्वान अनुभवी वक्ते आपल्याला मिळाले आहेत, हे आपलं खरंच भाग्य आहे. मी आता डॉक्टरांना विनंती करते की त्यांनी सेशन सुरू करावे. आभारी आहे. तुमचा माइंड जिम हा याचं टायटल मला फार आवडतं, कारण ज्याप्रमाणे आपण शरीर सुदृढ ठेवत असतो तसं मन सुदृढ ठेवायला पाहिजे. आणि गीतेमध्ये श्रीकृष्णाने म्हटलेलं आहे की शरीरम आद्यम खलु धर्म साधनम, म्हणजे आपली शारीरिक शरीर यष्टी चांगली असेल तर त्या शरीराचा आपण माध्यम म्हणून उपयोग करून घेत असतो. आणि मन हे एक 6वं इंद्रिय आहे असं तथागत बुद्धांनी म्हटलं, श्रीकृष्णांनी म्हटलं की मन हे एक 6वं इंद्रिय आहे.
आणि या सहाव्या इंद्रियाचं आपल्याला ट्रेनिंग करावं लागतं. जसं आपल्याला स्पर्शाचं ट्रेनिंग करून थेरपिस्ट फिजिओथेरपिस्ट काम करतात, ऑडिओ थेरपिस्ट असतात, आपण डोळ्याचं ट्रेनिंग करून वेगळ्या प्रकारच्या गोष्टींचा अभ्यास करू शकतो, तसं आपल्या मनाचं आपण ट्रेनिंग करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि या मनाच्या ट्रेनिंगमध्ये अत्यंत महत्वाची भूमिका ही तो आपण आपलं मन हे एक प्रकारचा स्नायू आहे आणि त्याचा आपण वापर केला तरच तो तरतरीत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, स्नायू हा लवचिक राहतो आणि जसा स्नायूचा लवचिकपणा महत्वाचा आहे तसा आपल्या मनाचा लवचिकपणा अतिशय महत्वाचा आहे. तेव्हा पहिली गोष्ट आपण काय करायची आहे, मी काय करणार आहे, तर या गेल्या 1.5 वर्षामध्ये मी जवळजवळ 150 अधिक वेबिनार केलेले आहेत आणि प्रत्येक वेळेला मी वेबिनारची सुरुवात यांनीच करत असतो की ज्या हेल्थ वर्कर्सनी, फ्रंटलाईन वर्कर्सनी, मग ते रस्त्यावरचे काही कामगार असू देत किंवा अगदी रस्त्यावरची भाजी विकणारी एखादी स्त्री असू दे की ती आपल्या पोटापाण्याच्या उद्योगाकरता पण येऊन बसते आणि आपली गरज भागवत असते, डॉक्टर्स आहेत, इतरही चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत, रस्ते साफ करणार आहेत, या सगळ्या लोकांनी कामं केली. आपण त्यांची जरा याद करू कुर्बानी, कारण त्यातल्या काही लोकांनी आपला प्राण देखील गमावलेला आहे. तर त्यांची आपण आठवण ठेवून आपण या गोष्टीला सुरुवात करूया. आता मी जेव्हा म्हणतो की जरा याद करू कुर्बानी, हे ते केवळ एक आठवण आहे म्हणून नव्हे, तर आपल्या अवेअरनेसमध्ये आपण एक अत्यंत महत्वाची गोष्ट आपण ठेवत असतो, ती म्हणजे अशी की आपण कृतज्ञ आहोत का. आणि आपल्याला सेल्फ अवेअरनेसची सुरुवात करायची असेल तर यापेक्षा कृतज्ञ भावनेने आपण सुरुवात करत असतो. याचं मुख्य कारण असं आहे की जेव्हा आपण कृतज्ञ असतो तेव्हा आपण काय विचार करत असतो, तर आपल्या मनात काय अशा वेळेला आपल्या मनात काय विचार येत असतात, तर माझ्याकडे काय आहे, मी कशा करता कृतज्ञ आहे. आणि मी जेव्हा म्हणतो मी अमुक गोष्टी करता कृतज्ञ आहे, तेव्हा माझ्या लक्षात येतं की मला काय मिळालं आहे, माझ्याकडे काय आहे, माझी जमेची बाजू कोणती आहे ती मी लक्षात घेतो आणि मग त्यानुसार मी वावरत असतो. म्हणजे मला जे मिळालेलं आहे त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. आणि जेव्हा मी म्हणतो की मी कृतज्ञ आहे, तेव्हा आपल्या अवेअरनेसच्या जाणीवेमध्ये मी दुसऱ्या माणसाचा पण अवेअरनेस आणत असतो. म्हणजे मी कोणाकडनं मला काय मिळालं याची मला जाणीव असते, तेव्हा माझ्या अवेअरनेसमध्ये त्या व्यक्तीचा अवेअरनेस असतो. आणि जेव्हा मी म्हणतो की मला हे दुसऱ्यापर्यंत पोहोचवायचं आहे, तेव्हा मी तिसऱ्या व्यक्तीची जाणीव ठेवत असतो. म्हणजे माझ्या एका कृतज्ञ भावनेमध्ये मी तीन गोष्टींचा एकत्र करत असतो. तीन म्हणजे तीन एंटिटीज आहेत, मी ज्याच्याकडनं मिळालं ते, मी स्वतः आणि ज्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचवायचे ते, या सगळ्या लोकांचा अवेअरनेस आपण ध्यानात घेत असतो. कारण आपण जेव्हा विचार करत असतो की अवेअरनेस म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये आपल्याला सेल्फ अवेअरनेस हे एक प्रकारचं साधन होतं. साधनेच्या मदतीने आपण जगाशी कनेक्ट करत असतो. तो असं म्हणतात की जो स्वतःला ओळखतो तो जगाला ओळखू शकतो, ही जाणीव आपल्याला सेल्फ अवेअरनेस मध्ये होत असते. तर सेल्फ अवेअरनेस ही एक अतिशय प्रसिद्ध अशी गोष्ट आहे की एक सामुराई आहे आणि तो सामुराई एका सामुराई आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की सामुराई हा स्वोर्ड चालवणारा म्हणजे तलवार पटू असतो जपान मधला, अतिशय मानाचं आणि महत्वाचं असं त्याचं समाजामधलं स्थान आहे. आणि तो एका झेन गुरुकडे जातो आणि त्या गुरुला म्हणतो की मला तुमच्याकडनं काही शिकायचं आहे. तेव्हा गुरु म्हणतात माझ्याकडे येऊन शिक तू. ते त्याला राहण्यासाठी एक जागा देतात, एक कुटी देतात आणि तिथे तो येऊन राहतो आणि तो वाट पाहत असतो की आपल्याला गुरु कधी शिकवतील. आणि तो गुरुची वाट पाहतो पण तो गुरु काही त्याला येऊन शिकवत नाहीत. बरेच दिवस जातात तेव्हा सामुराई म्हणतो की मला काही गुरु शिकवत नाहीत, मी आता इकडनं निघून जातो. गुरूंच्या तो खोलीत जातो आणि म्हणतो की मी इथे शिकायला आलो होतो परंतु माझी इकडे फसगत झालेली आहे, कारण मला कोणी शिकवलेले नाहीये. पण मला जाण्यापूर्वी फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे. तो प्रश्न असा आहे की मी दोन शब्द ऐकलेले आहेत, स्वर्ग आणि नरक. या दोन गोष्टीतला फरक मला काय तो जाणून घ्यायचा आहे. याचं कारण अगदी साधं आहे. ते असं आहे की स्वर्ग आणि नरक इथे जाऊन आलेली कोणतीच माणसं मला भेटलेली नाहीयेत. ती गेली पण ती परत आलेली नाहीयेत. त्यामुळे तुम्ही सांगू शकाल का स्वर्ग आणि नरक याच्यातला काय फरक आहे?
असं त्याने विचारल्यानंतर त्याच्या गुरुनी त्याला उत्तर देण्याच्याऐवजी ते जोरा जोरात हसायला लागले. आणि त्यांचं हसणं बघून इतके दिवस त्याच्या मनात त्यांनी दाबून ठेवलेला जो राग होता तो त्यांनी त्याला राग सहन झाला नाही आणि त्यांनी तो आपल्या हातातली तलवार काढली, तो आपल्या गुरुच्या अंगावर चालून गेला त्यांचे तुकडे तुकडे करण्यासाठी. त्या गुरुंनी त्याच्या डोळ्यात पाहिलं, नजरेला नजर दिली आणि म्हटलं की तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो आहे. तुझ्या प्रश्नाचं उत्तर हे आहे की या क्षणी तू नरकात आहेस. सामुराईच्या हातात तलवार होती, तो वेगानं चालत होत होता, त्याचे डोळे लाल फडक झालेले होते आणि गुरु त्याला म्हणत होते या क्षणी तू नरकात आहेस. पण हे उत्तर ऐकल्यानंतर तो सामुराई स्थिर झाला, स्तब्ध झाला. इतकंच नव्हे तर तो त्याच्या नकळत खाली बसला. त्यांनी डोळे मिटून घेतले, श्वासावर लक्ष केंद्रित केलं. त्याच्यातली हातातली तलवार तर केव्हाच गळून पडलेली होती. श्वासावर लक्ष करून तो समाधी ध्यानधारणा करायला लागला. गुरुजी त्याच्या जवळ आले, त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, बाळा मगाशी तू नरकात होतास, आता मात्र तू स्वर्गात आहेस. तो सामोराई उठून उभा राहिला आणि तो म्हणाला की ही काय जाणीव आहे मला, हे कोणत्या प्रकारची जाणीव मला आत्ता होते, या जाणीवेला मी ओळखत नाही. फार महत्वाचा प्रश्न आहे. तो म्हणाला या जाणीवेला मी ओळखत नाही, या जाणीवेला काय म्हणावं. ते गुरु थांबून त्याच्या त्याला सांगतात की या जाणीवेला अवेअरनेस असं म्हणतात, या जाणीवेला स्वतःच भान आलंय असं आपण म्हणतो. इतके दिवस तू ही सगळ्या तुझ्या धर्मग्रंथामधनं स्क्रिप्चर्स मधनं वाचत आलेल्या होतास. अनेकांनी तुला सांगितलेलं होतं की स्वर्ग आणि नरक या केवळ काल्पनिक ठिकाण आहेत, जे काही असतं ते फक्त आपल्या मनातच असतं, हे सगळं तुला ठाऊक होतं, हे तुला माहिती होतं, कदाचित हे तू पाठही केलं असशील. पण हा आत्ता हा आत्ताचा क्षण आहे तो अतिशय अनमोल आहे. अनमोल या अर्थाने की जे तुला आत्तापर्यंत माहिती होतं, वाचलं होतंस, ऐकलं होतंस, ते या क्षणी तुला आतून जाणवते. या क्षणी तू अवेअर आहेस. तो म्हणाला की ह्या अवेअरनेसमुळे मला वेगळी केवळ का, आणखीन काय वेगळी भावना होते आहे, याच्या मागे आणखीन काय आहे, या अवेअरनेसमध्ये काय दडलेलं आहे की मला या क्षणी वेगळं वाटतंय. त्या गुरुने त्याला सांगितलं की हा जो अवेअरनेस तुझ्यात निर्माण झालेला आहे, हा जो सेल्फ अवेअरनेस आहे, ही तुझी पॉवर, ही तुझी एम्पॉवरमेंटची मोमेंट आहे. या क्षणी तुला तुझ्यातल्या शक्तीची, तुझ्यातल्या सामर्थ्याची जाणीव होते आहे. आणि या जाणीवेनं तू गर्विष्ठ होत नाहीयेस, या जाणीवेनं तू फुलून जात नाहीयेस, या जाणीवेनं तू अस्थिर होत नाहीयेस, या जाणीवेनं असं वाटत नाही की तू जग जिंकलेलं आहेस, पण या जाणीवेनं तू नम्र आहेस, या जाणीवेनं तू स्थिर झालेला आहेस. तुला समाधान मिळत आहे की मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर मला सापडत आहे. इतकंच नाही तर ही जाणीव तू मनामध्ये ठेवलीस तर तू अधिक क्रिएटिव्ह होशील, तू अधिक सर्जनशील होशील, तुझ्या मनातले सगळे जळमट निघून जातील, तू काहीतरी नवीन जगात निर्माण करू शकशील, तू अधिक आत्मविश्वासाने वावरू शकशील, तू चांगला लीडर, नेतृत्व गुण तुझ्यात वाढू शकतील, तू अधिक चांगल्या प्रकारे संवाद करू शकशील, तू लोकांना फसवणार नाहीस, लोक तुझ्यावर विश्वास टाकतील आणि तू लोकांवर विश्वास टाकू शकतो. इतकी सगळी जाणीव, इतकी सगळी शक्ती तुझ्यामध्ये येते कारण या क्षणी तू सेल्फ अवेअर झालेला आहेस. जपानमधली गोष्ट आहे ही आणि खूप जुनी आहे. खरं म्हणजे त्याच्यानंतर अनेक वर्ष उलटून गेली आणि या अवेअरनेसच्या जाणीवेचा अधिक चांगला अभ्यास आपण करू शकलो. कोणता चांगला अभ्यास आपण करू शकलो? महत्वाचा अभ्यास आपण करू शकलो की ही जी स्वजाणीव आहे, स्वतःची जाणीव आहे, ती जाणीव केवळ स्वतःची आहे असं नाहीये, तर केवळ जाणीव आहे असं नाहीये, त्या जाणीवेचीच जाणीव आहे.
म्हणजे तू फक्त अवेअर आहेस असं नाहीये, तर नाव यू आर मेटा अवेअर, तुझ्या अवेअरनेसची वरची तू पायरी गाठलेली आहेस. आणि हे केवळ तू माणूस आहेस, आपण माणूस आहोत म्हणून आपल्याला ते शक्य होत. म्हणजे काय तर जाणीव आपण कसे आहोत आणि आपण काय करतो याची सूक्ष्म का होईना जाणीव प्रत्येक सस्तन प्राण्याला तरी असते. माकडांना कळतं, चिंपांझीना कळतं, गोरिल्ला कळतं, ते थोडी भाषा पण शिकू शकतात, सांकेतिक भाषा पण शिकू शकतात. पण आपल्याला ही जाणीव झालेली आहे, आपल्याला हे ज्ञान आहे, आपलं हे भान आहे, याचं मात्र त्यांना भान नसतं. आणि हे भान फक्त मानवी मेंदूमध्ये शक्य आहे. याचं कारण मानवी मेंदूमध्ये सेल्फ अवेअरनेसची एक जी क्षमता निर्माण झालेली आहे ती मानवी मेंदूच्या विशिष्ट प्रकारच्या रचनेमुळे निर्माण झालेली आहे. ही रचना अशी आहे की जी आपण आपल्याला होणाऱ्या जाणीवा, या जाणीवा कोणकोणत्या पातळीवर होऊ शकतात, कोणत्या कोणत्या गोष्टीच्या जाणीवा होऊ शकतात आणि या जाणीवा होत आहेत याच्या पण जाणीवा असतात. इतकंच नाहीये की मला याची जाणीव आहे, याची मला जाणीव आहे आणि माझ्या दुसऱ्या मेटा अवेअरनेसच्या जोरावर मी माझ्या जाणीवा बदलू पण शकतो. मला इतकं भान असतं की माझं भान हरपतंय का हे मला कळतं आणि हरपलेलं भान मला भानावर पण आणता येतं. आणि भान हरपतं तेव्हा देखील मी एका वेगळ्या मानव एका वेगळ्या अनुभूतीपर्यंत जात असतो, तो एक वेगळ्या प्रकारचा अवेअरनेस असतो हेही मला कळतं. सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की आपण अवेअर आहोत आणि आपण अवेअरनेसचा अवेअरनेस आपल्याकडे आहे, जे आपल्याला मेटा अवेअरनेस आहे. जसं आपण म्हणतो मी गेले काही दिवस विचार करतो आहे, म्हणजे आपण दोन गोष्टी करतो. आपण विचार करतो आहे म्हणजे आपल्या मनात विचार येत आहेत आणि माझ्या मनात विचार येत आहेत ह्याचा पण आपण विचार करू शकत असतो. कारण आपण म्हणतो की माझ्या मनात चुकीचे विचार येत आहेत, माझ्या मनात बरोबर विचार येत आहेत, माझ्या मनात निगेटिव्ह विचार येत आहेत आणि विचार मला नकोसे वाटत आहेत. याचा अर्थ असा आहे की मला केवळ कॉग्निशन्स आहेत असं नाही, मला केवळ माझ्या मनात विचार येत आहेत असं नाही, तर माझ्या मनात विचार येत आहेत आणि ते विचार चांगले का वाईट हे पण मला कळत आहे. म्हणजे माझ्याकडे फक्त कॉग्निशन्स आहेत असं नाही, तर माझ्याकडे मेटा कॉग्निशन्स आहेत, कॉग्निशन्स ऑफ कॉग्निशन्स आहेत. आणि कॉग्निशन्स खूप महत्वाची ठरतात आणि ते केवळ विचारांचे असतात असं नाही, तर आपल्या मनात जेव्हा जाणीवा निर्माण होत असतात, भावनिक जाणीवा निर्माण होत असतात, तेव्हा आपण म्हणत असतो की मला या नकोशा भावना माझ्या मनात निर्माण होत आहेत. म्हणजे त्या केवळ अनप्लेझंट असतात, त्या केवळ मनाला त्रास देणाऱ्या असतात असं नाही, तर त्या चुकीच्या आहेत, नकारात्मक आहेत, त्या मला योग्य प्रकारे योग्य दिशेला नेत नाहीयेत. या भावनांच्या या भावनांना आपण ओळखायला लागतो, माझ्या भावनांवरती मी विचार करू शकतो आणि माझ्या विचाराने माझ्या भावनाही बदलू शकतो. म्हणजे माझ्या मनातल्या नकारात्मक भावनांना मी दूर करण्याचा प्रयत्न करू शकत असतो. माझ्या मनामध्ये मेटा अवेअरनेस आहे आणि मला मेटा कॉग्निशन्स आहेत, नॉट ओनली ऑफ विचारांची बट भावनांची पण मला जाणीव आहे. म्हणून आपण म्हणतो सेल्फ अवेअरनेस मध्ये आपण म्हणतो की मला चिंता वाटते, परत लावा म्हणते मी. काय म्हणता? ऑडिओ चालू आहे, एक मिनिट. हा तू बंद कर सगळ्यांना. केला 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 बंद केला. मी बोलू का? हो बोला सर, बोला. हा आम्हाला मेटा अवेअरनेस आहे आणि मला चिंता वाटते आहे, याची मला चिंता वाटते. इतकंच काय तर मला माझी चिंता दूर करण्याकरता काही केलं पाहिजे हेही मला कळतंय, मला माझी चिंतेची चिंता वाटते. इतकंच काय, आणखी एक पातळी आपण गाठू शकतो ज्याच्यामध्ये म्हणतो आपण की मला चिंता वाटते आणि मला चिंतेची चिंता वाटते की मला चिंता का बरं वाटते
आणि मी प्रयत्न करतोय की मला चिंतेची चिंता वाटू नये, परंतु तीही जात नाहीये आणि म्हणून मला वाईट वाटतंय. याचा अर्थ असा आहे की आपल्या मनातल्या या सगळ्या जाणीवा, आपले हे स्वभान जे आहे त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे थरावर थर आहेत. आणि हे थरावर थर इतके आहेत की माझ्या मुळातल्या जाणीवा कोणत्या, माझ्या बेसिक जाणीवा कोणत्या, माझ्या मूलभूत जाणीव कोणती, याची पण आपल्याला कधी कधी भान राहत नाही. त्यामुळे आपण जेव्हा आपल्या मनातल्या भावना आणि विचार बदलण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा आपण तोंडघशी पडतो, कारण ते बदलता येत नाहीत. आपली सगळी जी धडपड चाललेली आहे ती प्युअर सेल्फ अवेअरनेस करता चाललेली आहे, कारण आता आपल्याला जी जाणवते ती सगळी मॅन्युप्युलेटेड स्पॉइल्ड सेल्फ अवेअरनेस आहे. उदाहरणार्थ, मी कसा असायला हवी आहे, मी कसं असलं पाहिजे आणि मी तसा नाही, यामुळे मला मी तसा दिसतही नाही, त्याच्यामुळे मी जसा आहे तो कसा आहे हेही मला कळत नाही. मी माझी अशी समजूत आहे की मी अमुक प्रकारे दिसावं, मी तसा नाही दिसत, हे मला आवडत नाही, आणि हे मला इतकं आवडत नाही की मी कसा आहे हेही मला कळत नाही, कारण मी आहे तसं आवडतच नाहीये, पण मला कसा असायला हवं हेही मी विसरून गेलेलो आहे. त्यामुळे सेल्फ अवेअरनेस ही जरी गोष्ट आपल्याला सातत्याने याच्यावरती विचार चाललेला असला तरी सुद्धा सेल्फ अवेअरनेसचा प्युअर सेल्फ अवेअरनेस, शुद्ध आत्मभान, ज्याच्यावरती कसलेही थर चढलेले नाहीत, अशा प्रकारे थर नसलेलं, वेगळ्या प्रकारचं कंडिशनिंग नसलेलं आत्मभान आपल्याला शोधायचं असतं. आणि हे आत्मभान आहे ते आपल्याला खरं एम्पॉवर करत असतं. एक अमेरिकेतलं खूप मजेशीर संशोधन आहे की त्यांनी अनेक लोकांना विचारलं की तुम्ही अवेअर आहात का, तर खूप लोकांनी सांगितलं हो आम्ही अवेअर आहोत. आपण सगळे इकडे सायकोलॉजिस्ट आहेत त्याच्यामुळे त्यांना पटकन कळू शकेल. मग त्यांनी काय केलं, अवेअरनेसची एक टेस्ट वापरली, खरंच या माणूस अवेअर आहे का. मग त्यांच्या बरोबरच्या माणसाने विचारलं की खरोखरच ते सेल्फ अवेअर असं तुम्हाला वाटतं का. तिसरी टेस्ट दिली, पूर्वी ते सेल्फ अवेअर कमी होते आणि आता वाढलेले आहेत का. आणि मग ते जे टेस्ट देणारे होते त्यांनी पण रेट केलं की या माणूस खरोखरच अवेअर आहे का. जे चार प्रकारच्या चालण्यामधनं हा सेल्फ अवेअरनेसची प्रोसेस केली आणि त्यांच्या लक्षात आलं की 90% लोकांना ठाऊक नव्हतं की ऍक्च्युली ते सेल्फ अवेअर नाहीयेत, आणि त्यांना नुसतंच वाटत होतं की आपण सेल्फ अवेअर आहोत. म्हणजे सेल्फ अवेअरनेस हा एक प्रकारची अशी बुद्धी का बाल झालेला आहे, तो खूप मोठा दिसतो पण आतमध्ये काहीच नसतो. म्हणजे आपल्याला या गोष्टीची जाणीव ठेवायला पाहिजे की आपल्याला माहिती असं जे आपल्याला वाटतं ते प्रत्यक्षात माहिती आहे का, आपण खरोखरच अवेअर आहोत का, आणि आपला अवेअरनेस आपण टिकवून ठेवू शकतो का. आपण खूपदा मराठीत म्हणतो की मला भान आहे, पण क्षणाचं भान असतं आणि ते नाहीसही होऊ शकतं. त्यामुळे आत्मभान निर्माण करणं ही साधना आहे. आत्मभान निर्माण करणं हे आपल्याला अचूकपणे कळलं पाहिजे आणि ते कसं निर्माण करायचं हेही आपल्याला कळलं पाहिजे. तिसरी गोष्ट, ते आपल्याला कसं टिकवायचं हेही आपल्याला कळलं पाहिजे. मी अवेअरनेस वरती बोलत असतो तेव्हा मी नेहमी एक साधं उदाहरण देत असतो. ते असं की आपण जेव्हा म्हणतो की मला ज्ञान आहे पण मला भान नाहीये, म्हणजे काय, तर माझ्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे, म्हणजे मला गाडी चालवण्याचं जे मिनिमम ज्ञान आहे, माहिती असायला पाहिजे, ती माझ्याकडे आहे. ही तपासून मला एक सरकारने दिलं की याच्याकडे बाबा ड्रायव्हिंगचे जे काही मिनिमम असतात
ती स्किल्स त्या माणसाकडे आहेत. पण याचा अर्थ असा होतो का की मी गाडी व्यवस्थित चालवतो, की मी सुरक्षितपणे गाडी चालवतो, गाडी चालवताना मला गाडी चालवण्याचं भान असतं याची काहीही गॅरंटी नसते. म्हणजे मी प्रत्यक्षामध्ये गाडी चालवत असताना ते ड्रायव्हिंग लायसन्स फक्त मला खिडकी काच खाली करून दाखवण्याकरता असतं. प्रत्यक्षामध्ये माझं भान हे माझी गाडी चालवताना किती आहे हेच महत्वाचं ठरतं. कारण आत्मभान हा भोज्या नाहीये. मी एकदा शिवून आलोय, आपण म्हणतो हो मी देवाला जाऊन आलोय, म्हणजे काशी विश्वेश्वर बघून 4 धाम यात्रा झालेले आहेत. मी स्पर्श करून आलोय, पण स्पर्शाने मला काही झालेलं नाहीये. त्या काही क्षणापुरतं ते होतं, हे माझं भान मी टिकवू शकतो का? आणि मला माझं भान नाही याच तरी भान असतं का? असं आपण म्हणतो की माइंड इज वॉन्डरिंग. आणि जेव्हा माइंड इज वॉन्डरिंग तेव्हा इट डज नॉट नो दॅट इट इज वॉन्डरिंग. आपलं मन भरकटतंय तेही आपल्याला माहित नसतं की या क्षणी मी माइंडलेस आहे, माझं मन भरकटत आहे हे पण मला जाणवत नसतं. आय डोंट नो दॅट आय एम माइंडलेस. मी इतका माइंडलेस असतो की माइंडलेस आहे हेही मला कळत नाही. पण ज्या क्षणी मला कळतं की मी माइंडलेस आहे तेव्हा माइंडफुलनेसची माझी अवेअरनेसची सुरुवात झालेली असते. आता हे सेल्फ अवेअरनेस इतका आपला का आपल्याला टिकू शकत नाही? इतक्या क्षमता मानवी मेंदूत असून, इतक्या क्षमता मानवी मनात असून सुद्धा त्या का बरं टिकत नाहीत? का भान हरपतो? का मन आपलं भरकटत राहतं? का एका जागी स्थिर राहू शकत नाही? हे समजणं खूप गरजेचं आहे. कारण हे समजलं तर ते आपण टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करू शकतो. ते का टिकत नाही, न टिकण्याचं कारण काय? तर याचं कारण आपल्याला आपल्या उत्क्रांतीमध्ये सापडेल. कारण आपण या विस्तृत प्लॅनेटवरती बघितलं, म्हणजे जे 10,000 20,000 वर्षापूर्वी जे होमोसेपियन्स होते, जे जगात फिरत होते, जे फॉरेजर्स होते, ते कंदमुळं खाऊन शोधून राहत होते, जेमतेम शेती करायला लागलेले होते, असा जो माणूस होता, त्याचं जे शरीर होतं, त्याचा जो मेंदू होता, त्या मेंदूत अजून काही बदल झालेला नाहीये. आणि गंमत अशी आहे की माणूस हा सगळ्यात असुरक्षित प्राणी आहे. त्याच्याकडे मुंगीसारखा डंख देखील नाही, कुत्र्यासारखे शार्प तीक्ष्ण घ्राणेंद्रिय नाहीयेत, गरुडासारखी उत्तम दृष्टी नाही, हत्तीसारखं शक्ती नाही. अत्यंत असहाय्य असा माणूस आहे. त्याच्याकडे फक्त एकच गोष्ट आहे, ते म्हणजे त्याचं मेंदू. पण त्याला सातत्याने स्वतःला सुरक्षित ठेवणं गरजेचं आहे हे जेव्हा कळायला लागलं, आणि त्याला जेव्हा कळलं की मी अतिशय असहाय्य आहे, माझ्या शरीरात एवढी ताकद नाहीये, मी झरझर झाडावर चढू शकत नाहीये, मी वेगानं पळू शकत नाहीये, तेव्हा त्याच्या लक्षात आलं की मी मला वाचवण्याकरता माझी नजर सतत चौफेर असली पाहिजे. मला सतत काय बाहेर घडतंय याची मला जाणीव टिकवली पाहिजे. माझं मन सतत भिरभिरत राहिलं पाहिजे की आजूबाजूला काय घडतंय, कुठून हल्ला होऊ शकेल. त्यामुळे आपण जे म्हणतो की माझं मन भटकत असतं, ते का भटकत असतं, त्याचं हे कारण आहे की मनामध्ये भटकणं हे मनाच्या दृष्टीने सुरक्षित आहे असंच बुद्धीला की आपल्या मेंदूला वाटत असतं. पण आजूबाजूची परिस्थिती बदललेली आहे आणि या परिस्थितीमध्ये आपण अधिक सुरक्षित आहोत. आपण निसर्गामधले पण उत्पात काय ते आपल्याला समजू शकतायत.
ही आपल्यामध्ये जी झालेली प्रगती आहे, या प्रगतीची नोंद अजून आपल्याच आपणच घेतलेली नाही, म्हणजे आपल्या मेंदूनी घेतलेली नाहीये. त्यामुळे माणसाचं मन भरकटणं आणि ते फिरत राहणं, निश्चयी न होणं, अनिश्चल न होणं, निश्चल न होणं, अनिश्चल न होणं, चंचल राहणं, याच कारण हेच आहे. आणि म्हणून आपल्याला प्रयत्नपूर्वक सेल्फ अवेअरनेस जपावा लागतो, निर्माण करावा लागतो. आपल्याला स्वतःला साधना करून त्याचं ट्रेनिंग द्यावं लागतं, स्वतःला त्याचं प्रशिक्षण द्यावं लागतं, तर ते आत्मभान आपल्याला येतं आणि आपण ते टिकून ठेवण्याचा प्रयत्न करू शकत असतो. जसं आपण आपल्याला तारेवरनं चालत असतात, आपल्या तारेवरनं जी कसरत करत आपल्या डोंबाऱ्याच्या खेळामध्ये दिसतात किंवा आपल्याला सर्कसमध्ये दिसतात, आणि आपण जर ते नीट निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की त्यांच्या हातामध्ये काठी असते, मोठा बांबू असतो, आणि तो हातात धरून ते चालत असतात, आणि ते सतत आपला बॅलन्स जो असतो तो आपल्याला सांभाळण्याचा प्रयत्न करत असतात, म्हणून ते दोरीवरनं चालू शकत असतात. म्हणजे त्यांना क्षणोक्षणी असं वाटत असतं की डावीकडे किंवा उजवीकडे, डावीकडे किंवा उजवीकडे मी पडू शकतो, आणि त्याला मदत म्हणून ते हातात बांबू घेतात आणि ते स्वतःला स्टेबल करत फिरत असतात, स्वतःला स्वतःला बॅलन्स करत असतात, स्वतःचा तोल सांभाळत फिरत असतात. असा जो तोल सांभाळून फिरणं आहे, त्याच्याकरता आपल्याला सतत जाणीव ठेवावी लागते की कुठे कुठे काय काय आहे, आणि सतत ते सेंटरमध्ये आणायचं असतं. ही जी तारेवरची कसरत आहे, ती तारेवरची कसरतच म्हणजे सेल्फ अवेअरनेस आहे. कारण जेव्हा आपल्याला ठाऊक असतं की भटकू शकतं, तेव्हाच आपण त्याला वेळेवर आणू शकतो, त्याला जागेवर आणू शकतो. आणि जे जागेवर असलेलं मन असतं, जे भान असलेलं मन असतं, त्याला केवळ बाहेर काय भान असतं याचही नसतं, तर माझ्याकडे काय आहे याचही भान असतं, म्हणजे माझ्या ज्ञानाचं पण भान असतं, माझ्या स्मृतीचं भान असतं, माझ्या शक्तीचं भान असतं, माझ्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीचं भान असतं. म्हणून हे मन, हे मनाची ही अशा प्रकारे क्षमता, म्हणून मनाचं हे मन एक इंद्रिय म्हटलं आहे. आणि ते इंद्रिय असल्यामुळे त्याला आपण प्रशिक्षण करू शकतो. मला अध्यात्मामधला एक शब्द खूप आवडतो, स्थूल देह आणि सूक्ष्म देह. मनाला ते सूक्ष्म देहच म्हणतात. देह आणि मन, शरीर आणि मन वेगळं आहे असं ते मानतच नाही. ते म्हणतात हा हे सूक्ष्म मन आहे आणि हे स्थूल शरीर आहे. जे ग्रोस आहे, डोळ्यांनी दिसतं ते आहे, पण मन मात्र इतकं सूक्ष्म आहे की ते डोळ्यांनी दिसत नाही, पण सूक्ष्म देह आहे ते. सूक्ष्म जाणीव आहेत आणि सूक्ष्म जाणीव असणारे आपल्या शरीरातल्या पेशी आहेत, त्या शारीरिक पेशीच आहेत. आपण जे म्हणतो की मनाला हे ट्रेनिंग करायला पाहिजे, आणि ते अगदी अगदी अचूक आहे. कारण शरीराला आपण प्रशिक्षित करत असतो, तसं आपण मनाला प्रशिक्षित करत असतो, पण मन हे सूक्ष्म देह आहे. हा सेल्फ अवेअरनेस आहे, आणि हा सेल्फ अवेअरनेस आपण शोधत असतो. आपल्या त्या हिमगौरीच्या गोष्टीत मला वाटतं आहे ते, सात बुटके आणि हिमगौरी, त्यातली जी राणी असते ती आरशात बघते आणि मग विचारते आरशाला, सांग बघू सगळ्यात सुंदर कोण आहे. त्या आरसा तिला खरं सांगत असतो की तू सुंदर नाहीस, ती हिमगौरीच सुंदर आहे. पण तिला ते पटत नाही, तिला ते आवडत नाही,
म्हणून ते हिमगौरीला मारण्याचा ते प्रयत्न करत असते. पण आपल्याला जे जो आरशात जे दिसत असत तो भास जरी असला, ते रिफ्लेक्शन जरी असलं, तरी आपलंच 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 रिफ्लेक्शन असतं, आपलंच प्रतिबिंब असतं. आणि आपलं प्रतिबिंब खोटं बोलत नसतं, बिंब खोटं असतं पण प्रतिबिंब खोटं नसतं. कारण प्रतिबिंब हे जसं असतं तसं दाखवत असतं. बिंबाला मात्र आपल्याला असं वाटत असतं की असं असू नये. सेल्फ अवेअरनेस ही सगळ्यात मोठी अडचण कोणाची असते, कोणती असेल, तर ती ह्या प्रतिबिंबाची नसून बिंबाची आहे. आणि म्हणून आपण म्हणतो की माइंडफुलनेस आहे, इमोशनल इंटेलिजन्स आहे, तो कसला आहे. इमोशनल इंटेलिजन्स आणि माइंडफुलनेस हे दोन वेगळे वेगळे कॉन्सेप्ट आहेत. पण आपला असला आहे तो अवेअरनेस, आपला इंटेलिजन्स कसला आहे की माझ्या मनात काय आहे, माझ्या मनात काय चाललं आहे हे मला कळतंय का, हे मला ठाऊक आहे का, त्याचं मला भान आहे का, आणि माझ्या मनातल्या या प्रवृत्ती वृत्ती मला कुठे घेऊन चालले आहेत. जसं आपल्याला अध्यात्मामध्ये म्हणतात, उपनिषदांनी म्हटलंय की कोहम, मी कोण आहे, हु एम आय, याची आपल्या संस्कृतीने खूप उत्तरे दिली की तू डॉक्टर आहेस, तू अमुक आहेस, तू तमुक आहेस, तमुक आहेस, वडील आहेस, बाप आहेस, मुलगा आहेस, नातू आहेस, भाऊ आहेस, आणखीन काय बहीण आहेस, आणखीन काय आहे. ते हुची उत्तर आपण शोधत असतो, हुची लेबल्स आपण चिकटवत असतो स्वतःला. पण व्हॉट आर यू, व्हॉट आर यू, तुम्ही काय आहात, म्हणजे तुमच्या मनात काय आहे. अँड वेअर आर यू गोइंग, कोणत्या दिशेने तुमची वाटचाल चालली आहे, हे पण प्रश्न आहेत. आणि या प्रश्नाची उत्तरं, या प्रश्नाची उत्तरं म्हणजे सेल्फ अवेअरनेस आहे. तेव्हा ते आपण स्थिर राहतो, तेव्हा आपल्या मनात काहीतरी खळबळ होत असते, काहीतरी आपल्या मनात विचार येत असतात, आणि विचार आपल्याला काहीतरी सांगत असतात, आपल्या मनातल्या भावना काहीतरी आपल्याला जागृत करत असतात. पण आपण तिथपर्यंत पोहोचत नाही, कारण आपण जजमेंटल असतो, आपण क्रिटिकल असतो. म्हणून सेल्फ अवेअरनेस तोच की जो फ्री फ्रॉम जजमेंट अँड क्रिटिसिझम आहे. फ्री फ्रॉम जजमेंट अँड फ्री फ्रॉम क्रिटिसिझम, म्हणजे माझी स्वतःकडे बघण्याची दृष्टी ना टीकाकाराची आहे ना खोटे पाडण्याची आहे ना जजमेंटल आहे. कसं असायला हवं, कसं असायला नको, यापेक्षा काय आहे, व्हॉट एम आय, हे तर आपण आधी शोधूया आणि ते स्वीकारूया. कारण जे असतं ते काय आहे हे आपल्याला जेव्हा जाणवतं तेव्हा आपण ऍक्सेप्ट करतो. ते त्याला आपण रॅडिकल ऍक्सेप्टन्स म्हणतो. डीबीटी मध्ये याला म्हणतात, डायलेक्टिक बिहेवियर थेरपी मध्ये त्याला म्हणतात, दिस इज रॅडिकल ऍक्सेप्टन्स. दिस इज व्हॉट आय एम, दिस इज व्हॉट आय एम, नॉट वो हु एम आय, दिस इज व्हॉट आय एम. तो व्हॉट आय एम हा माझा जो, हा माझा जो प्रश्न आहे, तो मी माझ्या मनात थांबून शोधत असतो. तो पॉज असतो, तो थांबणं असतं आणि स्वतःशी स्वतः डोकावणं असतं. म्हणून खूपदा त्या ताशा उरिकच्या संशोधनामध्ये असं आढळलं की जी माणसं इंट्रॉस्पेक्ट करत असतात तीच उलट जास्त दुःखी आहेत. जी माणसं इंट्रॉस्पेक्ट करत असतात त्यांना स्वतःचा जास्त राग येत असतो. इंट्रॉस्पेक्टिव्ह प्रोसेस ही आपण नेहमी सतत सांगत असतो सायकॉलॉजिस्ट म्हणून, की स्वतःशी विचार करा. पण स्वतःशी विचार करा पण आपण काय विचार करतो, कसा विचार करतो, आणि आपल्याला विचार कसा करायचा ह्याचं ट्रेनिंगही नसतं. त्यामुळे आपण इंट्रॉस्पेक्शन करत असताना आपण
इंट्रोस्पेक्शनची प्रोसेस बरोबर करतो आहे का हे आपल्याला कळत नाही. त्यातला सगळ्यात मोठी अडचण ही आहे की आपण स्वतःला विचारतो वाय आम आय लाईक दिस. आपल्याला विज्ञानाने दिलेली ही एक फार मोठी देणगी आहे की असं हे का आहे, विजांचा लखलकाट का होतो, ढगांचा गडगडाट का होतो, पाऊस का पडतो, विमान कशी उडतात, या सगळ्या गोष्टीची आपल्याला व्हायने उत्तर दिलेली आहेत. पण व्हाय हे उत्तर इंट्रोस्पेक्शनला, व्हाय हा प्रश्न इंट्रोस्पेक्शनला कधीच उपयोगी ठरत नाही. पण त्यात दोन गोष्टी घडतात. एक तर आपण जस्टिफिकेशन करायला लागतो, किंवा स्वतःला दोष द्यायला लागतो. त्यामुळे वाय हा प्रश्न विचारून आपल्याला सेल्फ अवेअरनेस येणार नाही, व्हॉट हा प्रश्न विचारून येऊ शकेल. आणि या निखळ जाणीव आहेत, स्पष्ट जाणीव आहेत, प्युअर सेल्फ अवेअरनेस आहे आणि ते शक्य आहे. मी कसा आहे इम्पॉर्टंट आहे, मी असा काय असा नाही. आणि मी असा काय आहे असा जर प्रश्न विचारला तर त्यातनं उत्तर नाही मिळत. मला जे मिळतात ती मला फसवी असतात उत्तर. आपल्याला असं वाटतं की जणू काही एक मी हू अम आय, मी असा का आहे असं जर आपण समजा गुगलला विचारलं तर गुगल जसं शेकडो उत्तर देईल तसे आपल्यालाही उत्तर मिळायला लागतात आणि त्यातनं काही निष्पन्न होत नाही. म्हणून ते आपण थांबवलं पाहिजे. आणि फक्त पाहता आलं पाहिजे. जेव्हा आपण व्हॉट असे विचारत असतो तेव्हा आपण पाहायला शिकत असतो. आणि सगळ्यात महत्वाचं सेल्फ अवेअरनेस टूल माध्यम कोणतं असेल तर इंट्रोस्पेक्शन नव्हे तर विटनेसिंग हे आहे, साक्षित्व हे आहे, पाहणं हे आहे. गीतेमध्ये कृष्ण अर्जुनाला म्हणतो तान तितिक्षस्व भारत, कि मनात उद्भवणाऱ्या सगळ्या भावना या मात्रा स्पर्शामुळे, वस्तूला झालेल्या स्पर्शामुळे निर्माण होत असतात. त्या शीत आणि उष्ण असू शकतात, त्या येतात आणि जातात. तसेच तुझ्या मनात विचार येत आहेत आणि जात आहेत, त्यांना लेबल करत राहू नकोस. त्यांच्याकडे फक्त टॉलरन्सनी बघ, फक्त साक्षित्वाच्या भावनेनी बघ. जेव्हा या साक्षित्वाच्या भावनेने तू बघायला लागशील तेव्हा खऱ्या अर्थानं तू सेल्फ अवेअर होशील. तेव्हा तू खऱ्या अर्थानं तुला कळेल की हे मनात काय चाललेलं आहे आणि त्याचं अस्तित्व कसं असतं, ते टिकतं का, आणि टिकत नसलं तर का टिकत नाही, ते कसं चंचल असतं. दिस इज व्हॉट वी आर गोइंग टू सी. आणि हेच पाहणं, हीच प्रोसेस आहे सेल्फ अवेअरनेसची. पण सेल्फ अवेअरनेस हा इमोशनल इंटेलिजन्स मधला पहिला क्वाड्रंट आहे. कारण आपल्याला जर माहिती असलं काय आहे तरच ते आपण मॅनेज करू शकतो. इट्स लाईक रायटिंग अ जमा खर्च. माझ्या जमेच्या आणि खर्चाच्या काय बाजू आहेत असं जर मी माझं जर मला कळलं तरच मी पुढचं प्लॅनिंग करू शकतो. म्हणजे पहिली पायरी आहे स्वतःला ओळखण्याची, स्वतःच्या भावना समजून घेण्याची. आणि जेव्हा मी स्वतःला बघतो तेव्हा मी साक्षित्वाने स्वतःकडे बघायला लागतो, तेव्हा मी साक्षित्वाने दुसऱ्या गोष्टीकडे पण बघायला लागतो. कारण माझी दृष्टीच बदलते, दृष्टीच साक्षित्वाची होते आणि त्यामुळे समोरच्या माणसाचं होतो काय आहे मी ओळखायला लागतो. रादर दॅन ते काय असू नये याच्यापेक्षा ते काय आहे हे मी ओळखायला लागतो. सायकॉलॉजिस्ट म्हणून आपल्याला खूप लेबल लावायची सवय झाली आणि ती चांगली आहे कारण आपल्याला अनालिसिस करायचा असतो. पण आपण अनालिसिस जस्ट करत असतो, त्या अनालिसिसचा पॅरालिसिस होऊ देत नसतो.
ती फक्त एक टूल आहे, समजून घेण्याची प्रोसेस आहे, ते कायमचं चिकटलेले लेबल नाहीये, ते एका विशिष्ट कॉन्टेक्स्ट मध्ये आहे, एका विशिष्ट परिप्रेक्षातनच आपण ते शोधत असतो. म्हणून ही प्रोसेस, म्हणून ही सगळी प्रक्रिया स्वतःच्या शोधाची, आत्मशोधाची ही पहिली पायरी मानली जाते कोणत्याही प्रकारच्या अभ्यासामध्ये. अगदी फ्रॉइडियन जरी आपण बघितलं तरी त्याच्यामध्ये जो अनालिस्ट असतो त्याला स्वतःचा अनालिसिस व्हावा लागतो. सायकॉलॉजिस्ट असतो, सायकॅट्रिस्ट असतो, त्याला स्वतःलाही ट्रेन करावं लागत असतं. आणि हीच प्रक्रिया खूप महत्वाची आहे. मला असं वाटतं की ते या विषयाचा अभ्यास करू इच्छितात त्यांना मिळालेली ही अजोड देणगी आहे. हा एकमेव विषय असा आहे, मानसशास्त्र एकमेव असा विषय आहे जिथे केवळ आपण त्या विषयाचा अभ्यास करत नसतो तर विषयाचा अभ्यास करता करता स्वतःच्या अभ्यासाला सुरुवात होत असते. त्यामुळे आपलं जीवन समृद्ध होण्याकरता, संपन्न होण्याकरता आपलं आपण जो विषय शिकत असतो तोच आपल्याला मदत करत असतो. त्यामुळे या विषयाशी जी जी माणसं निगडीत असतात त्यांना मिळालेली ही एक सुवर्ण संधी आहे. म्हणून सायकोअनालिसिस मध्ये ज्याला म्हणतात की ट्रान्सफरन्स काय आहे, पण अरे काउंटर ट्रान्सफरन्स काय पण तो महत्वाचा ठरतो ना. त्याने आपण स्वतःला ओळखायला लागतो ना. या सगळ्या ज्या प्रोसेस, सगळी जी टूल्स आहेत, ट्रान्झॅक्शन अनालिसिसची आहेत, सायकोअनालिसिसची आहेत, त्या प्रत्येक टूलमधनं, त्या प्रत्येक साधनामधनं स्वतःकडे पाहण्याचा एक निखळ दृष्टिकोन आपल्याला मिळू शकतो. आणि तो ऍक्सेप्टन्सचा असतो, आणि नसला तर तो आपल्याला रिझॉल्व्ह करावा लागत असतो. म्हणून मला असं वाटतं की ही सगळी जी कसरत आहे, ही सगळी कसरत आपली एक प्रकारची सर्कस आहे, एक प्रकारची ती प्रोसेस आहे जी वाटते तितकी सोपी नाही, ज्याला आपल्याला गायडन्स लागतो. आणि ते स्टेप बाय स्टेप एक एक पायरी पायरीने आपल्याला करता येतं. हे मनात सगळं येतं कुठून, याच्यापेक्षा मनात नेमकं आहे काय हे तरी आपल्याला शोधलं पाहिजे. आणि ती शोधण्याची प्रक्रिया, आता माझ्या मनात काय ते मला सापडलं असं म्हणून थांबत नाही, कारण ते प्रत्येक क्षणी बदलत असतं. म्हणून तो मोमेंट टू मोमेंट अवेअरनेस आपण टिकून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. तर ही प्रक्रिया ह्या सेल्फ अवेअरनेसची आहे, स्वतःच्या जाणीवेची आहे, स्वतःच्या भानाची आहे. हे आपण म्हणूया की या सगळ्या प्रोसेसचं एक प्रियॅम्बल आहे. आपण आधी काय, आपण काय करणार आहोत ते आपण आधी शोधतो आणि मग करायला सुरुवात करतो. तर मला असं वाटतं की आता 5:30 वाजलेले आहेत. मला जे सांगायचं होतं ते मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आज सगळ्यात महत्वाची गोष्ट, मला आज माझी सेल्फ अवेअरनेस मला याचा आला की आज मला कोणीच दिसत नाहीये. माझ्या समोर एक फक्त काळा स्क्रीन आहे आणि त्याच्याशी मी बोलतोय. आणि मला कळतंय की काळ्या स्क्रीनशी बोलणं ही अतिशय कठीण गोष्ट आहे. आणि मी धडपड करतोय आणि हातवारे होत आहेत माझे. आणि मला कळतंय की माझ्या हातवाऱ्याला कोणीच पाहू शकत नाहीये. पण मला हा अनुभव काहीतरी शिकून जातोय आणि मी अधिक चांगला सेल्फ अवेअर होतोय असं मला वाटतं. आपल्याकडे वेळ असला तर आपण काही प्रश्न पण घेऊ शकतो. हो सर. हो सर, धन्यवाद. फारच छान. आणि खरंच आहे की आता आम्ही तुम्हाला बघत नाही आहोत आणि तुम्ही आम्हाला बघत नाही आहात, पण हे खूप सुंदर चाललं होतं. खूपच छान झालं हे. धन्यवाद धन्यवाद. कोणाला प्रश्न असतील तर जरूर आपण प्रश्न घेऊ शकतो. एक दोन चार मॅडम प्रश्न नाही आहे, पण सर वर्कशॉप प्लीज. सुमन, आपण वर्कशॉप जरूरच करायचंय, त्याच्यासाठी हे इंट्रोडक्टरी लेक्चर आहे. तुम्ही जर का मला हे माझ्या व्हॉट्सअपवर पाठवलं
तर जितका आकडा तयार होईल त्यानुसार सरांची वेळ बघून आपण ते नक्की करूया. येस मॅडम, थँक्यू मॅडम. येस. मला फक्त इकडे काही माणसं निघून जाताना दिसत नव्हती, दिसत होती, त्यामुळे मला कळत नव्हती की कोण येत आहेत कोण जात आहेत. आपले ते शीतोष्ण मात्रा स्पर्शा तू कोणते काही वर्षात काही सेल्फ अवेअरनेस नी मी तटस्थपणे पाहत होतो की अमुक गेला अमुक आला. ते म्हणजे अमुक लेफ्ट द मीटिंग अमुक जॉईन द मीटिंग असं चाललंय. करेक्ट करेक्ट. कोणाला काही विचारायचंय बोलायचंय सांगायचंय काय? सर तुमचा व्हिडिओ ऑन करता येईल का प्लीज? व्हिडिओ ऑन केला तर त्यांचा आवाज जातोय सर, बघा ट्राय करून. पण आता लेक्चर झालाय त्यामुळे सगळ्यांना सर दिसतील. कारण आम्ही सर ते असं डोळे मिटून ऐकल्यासारखं ऐकत होतो. ओके आता बघा आवाज येतोय का? आवाज येतोय सर. बरं ठीक आहे, असा आहे मी. नमस्ते नमस्ते. आणखी कोणाला काही विचारायचंय? मला असं वाटत की मी जर पुरेसा गोंधळ निर्माण केला असेल तर मी यशस्वी झालोय. करेक्ट सर, करेक्ट करेक्ट. पुरेसा गोंधळ आहे पण त्याच्यात सेल्फ अवेअरनेस टिकवण्याकरता काय करावं हा गोंधळ जास्त उडालेला आहे. त्याच्याबद्दल थोडं सांगितलं तर बरं होईल. मला असं वाटत की एक थोडी शिस्त स्वतःला लावून घ्यावी आणि शिस्त जर्नलिंग मधनं येऊ शकते, लॉग मधनं येऊ शकते आणि थोडं आपल्या आत्मभानाकरता श्वासाचं भान खूप महत्वाचं ठरतं. त्यामुळे अधून मधून आपण जरी माझे गुरुजी मला म्हणतात डोंट फॉरगेट टू ब्रीथ. आशीर्वाद दिला माझे गुरु, फार विनोदी स्वभाव आहे त्यांचा. ते डच मंक आहेत, आता ते 70 वर्षाच्या पुढे आहेत. ते 45 वर्ष श्रीलंकेमध्ये राहिलेले आहेत आणि 6-6.5 फूट उंच असा प्रचंड देह आहे पण अतिशय प्रेमळ डोळे आणि कम्पॅशनची म्हणजे मूर्ती आहे ती. आणि ते मला नेहमी म्हणतात डोंट फॉरगेट टू ब्रीथ. आम्ही खूप फिरलो श्रीलंकेत, ते मंद मंद असं मला एक थप्पड मारायचंय पाठीवर म्हणायचंय आणि म्हणायचे वेर आर यू. त्यामुळे मला ते कळायचं कुठे आहे मी अशी सतत मला आमचा तो डायलॉग असायचा की ते मला विचारणार कुठे आहेस तू म्हणजे इथे आहेस ना असं. तेव्हा मला ती त्याची जाणीव झाली की मी स्वतःला विचारतो मी आहे का इकडे. त्यामुळे हे थोडं शिस्त लावणं आहे आणि त्याच्याकरता जर्नलिंग, स्वतःच कोणत्याही प्रकारे परीक्षण न करता स्वतःच एक चित्र रेखाटण्याचा प्रयत्न करायचा दिवसभराच्या परीक्षण नाही, पण परीक्षण हे समर्थन किंवा क्रिटिसिझम या अंगाने होत असेल तर ते नको. आपण निरीक्षण आधी करूया. ओके आधी निरीक्षण करूया कारण परीक्षणामध्ये सारखं चूक बरोबर लाल पेन आणि काळे पेन हातात येतो. फक्त बघितल्यानंतर आपल्याला कळतं की हळूहळू गोष्टी निसटून जात आहेत, ज्या आपल्या नकोशा असतात त्या निसटून जातात. मला एक विचार. हा विचारा विचारा. व्हिडिओ ऑफ करू का मी? मॅडम तुमचा आवाज गेलाय. मॅडम तुम्ही अनम्यूट केलंय, अनम्यूट करा. हा मी माझं व्हिडिओ बंद केलाय, आता आवाज चांगला आहे. मॅडम तुम्ही अनम्यूट करून बोला. आता ऐकू येते ना? हा नाही आपण आताच म्हणलं की आपलं मन चंचल असत, ते वढाळ फिरतय सगळीकडे आणि ते खूपच नैसर्गिक आहे. पण जेव्हा आपलं मन स्थिर ठेवण्यासाठी आपण आता सगळं शिकतो, योग करायचा, ध्यान धारणा करायची, एक 10 मिनिटं तरी शांत मन ठेवून बसायचा प्रयत्न, मग ह्या दोन गोष्टी अशा परस्पर विरोधी वाटत आहेत
तर तिथे काय आपण सांगू शकाल? मन स्थिर ठेवणं चांगलं का फिरता येते चांगलं? खूप छान प्रश्न आहे. कसं आहे की आपण जेव्हा ही आपल्याला लागलेली सवय आहे, आपल्या मेंदूला लागलेली सवय आहे. आता असं आहे की आपण म्हणजे मानवी वंशाने खूपसे प्रश्न सोडवलेले आहेत आपले. आपल्याला आता वाघ वाघाचा हल्ला होईल, अस्वलाचा हल्ला होईल, गरुड येऊन आपल्याला पकडे, अशी काही भीती राहिलेली नाही. फक्त आता रस्त्यावरनं चालताना आपल्याला भीती वाटते तेव्हा आपल्याला त्याचं ट्रॅफिकचं भान ठेवावं लागतं किंवा सगळीकडे चौफेर नजर ठेवावी लागते. पण बाय अँड लार्ज आपण बघितलं तर आपण अधिक सुरक्षित वातावरणात जगतो आहोत. या सुरक्षित वातावरणामध्ये जगत असताना आपली सगळ्यात चांगली जी शक्ती आहे, आपली वैचारिक शक्ती आपल्याला जिवंत ठेवता आली पाहिजे. आणि म्हणून आपल्याला ध्यानधारणेच्या मदतीने आपल्याला आपले लक्ष केंद्रित करता येणं आणि अधिक क्रिएटिव्ह होणं महत्वाचं आहे. आणि यातनं या प्रक्रियेमध्ये, कारण सुरक्षिततेमध्ये सुरक्षित आपण राहतो तेव्हा आपण आपोआपच दुसऱ्याच्या सुरक्षिततेचा विचार करायला लागतो. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपण जेव्हा भान निर्माण होतं त्या भानाबरोबर अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मनामध्ये कंपॅशन, करुणा पण निर्माण होत असते. कारण मी सेल्फ अवेअरनेसचा अभ्यास हा जास्त बुद्धिस्ट तंत्रांनी करत असल्यामुळे मला माझ्या मनामध्ये किती प्रज्ञा निर्माण होते आणि ती किती करुणा निर्माण होते याच्याकरता माझी वाटचाल कशी होते, म्हणून ध्यान धारणा आणि म्हणूनच स्थिर राहणं महत्वाचं होतं. आता आणखी एक त्याच्या पुढचा प्रश्न म्हणजे योगी अरविंदांचं जे होतं ना की मन उत्क्रांत करायचं आणि ते त्यांनी साधलं होतं. म्हणजे शरीराची उत्क्रांती माणसाची पूर्ण झालेली आहे. आता मनाची उत्क्रांती हवी, मेंदूची उत्क्रांती हवी. अगदी. म्हणजे मोक्षापर्यंत जाऊन परत यायचं आणि वरची चेतना खाली आणायची, हे त्यांचं जे होतं मनापासूनची इच्छा ती त्यांनी त्यांच्या परीची पूर्ण केली. बरोबर. त्या तुम्ही काय म्हणाल, म्हणजे बाकीच्यानी तसं करायचा प्रयत्न तर जरूर खरं करायला पाहिजे पण तर जमत नाही. खरं म्हणजे कसं आहे माहितीये की हे सातत्याने होत असं नाही. बुद्धांनी एक छान संकल्पना मांडली, त्यांनी क्षणिक समाधी असं म्हटलं. क्षणिक समाधी असं म्हटलं म्हणजे असं की सातत्याने टिकवणार असं नाहीये. ते मन हे सतत अडॅप्ट करत असतं, त्यामुळे आपल्याला ती जाणीव झाली की त्या जाणीवेने आपण पुष्कळशी गोष्टी क्लिअर होऊन जातात. म्हणजे असं आहे की काळोखामध्ये दिवा लावला की आपल्या आपल्या अडगळ दूर होत नाही, पण आपल्याला अडगळ कुठे येते कळतं. त्यामुळे असे जरी आपल्याला क्षणिक अनुभव आले, मोमेंट्स ऑफ ट्रुथ जरी आल्या, तरी त्यातनं आपल्याला आपला मार्ग दिसायला लागतो आणि मग आपल्याला वाटचाल करता येते. पण जे खरोखरच ज्ञानी किंवा योगी असतात ते सातत्याने त्या कॉन्शियसनेसमध्ये राहू शकत असतात. कारण बुद्धांची गोष्ट अशी आहे की ते त्यांना स्वतःला बोधी प्राप्त झाल्यानंतर ते जे म्हणाले की आता गह कार्यक्रम दिठ्ठोसी असं त्यांनी म्हटलं की आता सगळं जे काय जे सगळं निर्माण होत होतं ते सगळं नष्ट झालेलं आहे, आता मी निर्वाणापर्यंत पोचलेलो आहे, अरे मग कशाला, मला काय करायचंय जगाशी देणं घेणं, असं न म्हणता ते म्हणाले की आत्ता मी बुद्ध झालो होतो पण आता मला बोधिसत्व राहायचंय. कारण मला मी जर बोधिसत्व झालो तर सगळ्यांना बरोबर घेऊन जाईल. म्हणून ते असे जे योगी असतात ते नाहीसे होत नाहीत, ते परत येत असतात आणि ते आपल्याला पुढे घेऊन जात असतात. आणि आपण जे म्हणतो म्हणजे जे आपण ऐकतो म्हणतो नाही किंवा आपल्याला मला तर तसं काही अनुभव नाही, पण जे काय आपण ऐकतो की ज्ञान दीप लागतो मग त्याची आभा प्रभा पसरते वगैरे, ते मानसशास्त्रीय दृष्टिकोनातनं आपण कसं काय बघू शकतो? किंवा कुंडलिनी जागृत होऊन ब्रह्मरंध्रातून हे जात आपण ऐकतो वाचतो, तर ते मानसशास्त्र याच्यातनं तुम्ही कसं सांगू शकाल सोपं करून आम्हाला? ओके. खरं म्हणजे कसं आहे की कुंडलीच्या बाबतीत जर आपण विचार केला तर ती आपण म्हणू की ती ऊर्जेची केंद्र आहेत आणि ही ऊर्जेची केंद्र आपण जागृत करत असतो. ती चक्र नाव दिल्यामुळे ना जरा गोंधळ होतो. ती केंद्र म्हटलं असतं तर बरं झालं असतं. म्हणजे आपल्याला कळलं असतं की सगळे नर्वस प्लेक्सेस आहेत आणि ते आपल्याला ऍक्टिवेट करायचे
म्हणजे त्यांची ते एफिशियंट करायचे, ते अधिक कार्यक्षम करायचे. म्हणून सगळे जे मुद्दे आहेत, सगळे जे त्याचे जे टप्पे आहेत, त्या टप्प्यावरती प्रत्येक टप्प्यावरती एक प्रकारची एफिशियन्सी जागृत करणं आहे, आपली कार्यक्षमता वाढणं आहे. आणि या कार्यक्षमता वाढल्यामुळे आपण अधिक म्हणजे आपल्या कार्यक्षमतेमुळे आपण कमी एनर्जी खर्च करून ती कॉन्झर्व करायला लागतो आणि ती एनर्जी आपल्याला आपण स्वतः म्हणजे खाणं पिणं ही एनर्जी असते पण आपण केवळ श्वासाच्या मदतीने ती एनर्जी निर्माण करत असतो. जे असतं तेच आपण अधिक प्रज्वलित करत असतो. म्हणून ती जी भाषा आहे ना त्यांची की प्रज्वलित करणं, तेज निर्माण होणं, आभा निर्माण होणं, याचं कारण ते सगळी एनर्जी जागृत करण्याचा प्रकार आहे. आणि बाकीच्या सगळ्या अन्न आणि ऑक्सिजनच्या मुळे जी निर्माण होणारी एनर्जी असते त्याच्यामुळे खूप मेद निर्माण होऊ शकतो, त्याने खूप मंदपणा येऊ शकतो, तो मंदपणा येत नाही. म्हणून ते आपल्याला योगी जे दिसतात ना ते तेजस्वी वाटतात आपल्याला. याचं कारण ते कमीत कमी अन्नामध्ये जास्तीत जास्त ऊर्जा निर्माण करत असतात आणि ती ही प्रक्रिया आहे. असं मला शरीराला अंडरस्टँड नाही का, शरीराला खरंच तेवढंच घ्यावं आणि मनाला मात्र विचाराची, बुद्धीची आणि मानसिक ऊर्जेची सतत ती पेटती ठेवावी. असं छान छान सांगितलं, धन्यवाद. इतरांना काही विचारायचंय? हॅलो, मला विचारायचं. सर नमस्कार, खूप छान झाला कार्यक्रमाचा. मला एक मी तृप्ती. हा बोला तृप्ती. मला विचारायचं होतं की आपण म्हणतो मेडिटेशन, ध्यान धारणा, हे दिवसभरात किती वेळा किंवा किती वेळ करावं असं विचारायचं होतं. आता त्याच्याकडे त्याची गंमत अशी आहे की त्याचा अभ्यास खूप झालाय. खरं म्हणजे त्याचा अभ्यास असा झालाय की त्यांनी सुरुवात केली की ज्यांनी खूप वेळ मेडिटेशन केलेलं आहे त्यांचा मेंदू म्हणजे त्यांचा MRI काय सांगतो, म्हणजे ज्यांची 10,000-15,000 तास ज्यांनी मेडिटेशन केले असे जे योगी आहेत हिमालयातले किंवा बुद्धिस्ट मंक्स आहेत. आणि मग त्यांनी हळूहळू एक कॉमन डिनॉमिनेटर शोधण्याचा प्रयत्न केला आणि ते कशाच्या जोरावर, तर मेडिटेशननी होणारी सेल्फ रिफ्लेक्शन, स्वतःची आपण कशी स्वतःच्या जाणीवा निर्माण करू शकतो आणि स्वतःच्या जाणीवेचं आपण कसं रेटिंग करू शकतो, पॉईंट नंबर 1. आणि दुसरं म्हणजे आपला मेंदू कसा बदलू शकतो, आपल्या मेंदूत काय बदल होऊ शकतो, आपल्या MRI मध्ये काय बदल होऊ शकतो, याचा अभ्यास करून त्यांनी ठरवलंय असं आहे की साधारण रोज 20 मिनिट, कमीत कमी 20 मिनिटं जर आपण 8 दिवस जरी केलं तरी सुद्धा आपल्याला फरक जाणवू शकतो. त्यामुळे आपण असं म्हणूया रोज 20 मिनिटं कमीत कमी करत राहूया. आणि काय माहितीये, मेडिटेशन ना आपल्याकडे ध्यानधारणा हा एक खरं म्हणजे ध्यानधारणा हा संपूर्णपणे फिजिओलॉजीचा अभ्यास व्हायला पाहिजे. त्याचा दुर्दैवानं फक्त धार्मिक अभ्यास झाला. फॉर्मल रिलिजननी मेडिटेशनला हायजॅक केलं, चोरलं आणि आपलं लेबल लावून त्याला विकायला सुरुवात केली. त्यामुळे खूप गोंधळ झाला. जेव्हा ते सायन्स तेव्हा जे लॅबमध्ये आलं ना त्यातलं सत्य बाहेर पडायला लागलं. तोपर्यंत सगळं मंबो जंबो मिस्टिकल गूढ असं काहीतरी ते होतं. त्याच्याऐवजी ते एक फिजिओलॉजिकल प्रोसेस आहे ज्याच्या मदतीनं आपलं मन आपण वेगळ्या प्रकारे जगाचा अनुभव घेऊ शकतो. इतकं साधं आहे ते. पण त्याच्या भोवती एवढी वलय निर्माण झालेली आहेत, इतकं त्याला त्या रिलिजननी आणि इतक्या गोष्टींनी त्याला लपेटलेलं आहे की आतलं काय आहे ते आपल्याला सापडत नाही. ते सुदैवानं सायन्सनी ते आपल्याकडे ओढून घेतलं आणि मग त्याचा चांगला अभ्यास केलेला आहे. त्यामुळे थँक्स टू सायन्स, विज्ञान, परीक्षण निरीक्षण आणि लॅबमध्ये तपासा, परत परत करा, सगळ्या ठिकाणी सारखेच येत आहेत का रिझल्ट्स बघा आणि मग काहीतरी फॅक्ट एस्टॅब्लिश करा. ही प्रोसेस जेव्हा आली तेव्हा ती खूप बरं झालं. त्याला यायला खूप म्हणजे हजारो वर्ष लागली तेव्हा ते आलं, पण ते आल्यामुळे आता खूप सोपं झालंय. त्यामुळे तर ते मिस्टिकल नाहीये, ते गूढ नाहीये, ते अकल्ट नाहीये, त्याच्या प्रोसेसेस आहेत.
म्हणजे त्या दुसऱ्या प्रोसेसेस चुकीच्या आहेत असं नाहीये, परंतु मिनिमम तरी आपल्याला कळलं पाहिजे ना काय करायला हवं, कोणत्या गोष्टी इसेन्शियल आहेत तेवढं तर आपल्याला कळायला पाहिजे. मग आपण वाटेल तसं करा. आपण आता जेवणामध्ये साधं जर आपण खीर करायला घेतली त्याच्यात हवे तितकं आपण व्यंजन घालू शकतो, पण मिनिमम काय लागणार आपल्याला एवढं तर आपल्याला ती कळायला पाहिजे. मग ते कळल्यानंतर मग आपण हवं त्याचं काहीतरी गंमत जंमत करू. तसं ते मिनिमम जे आहे ना ते 20 मिनिटाचं आहे. एके ठिकाणी स्थिर बसा, श्वासावर लक्ष केंद्रित करा, श्वास घ्या आणि सोडा. हे सुद्धा कसं आहे की जेव्हा आपला श्वास सोडताना आपला जो तो प्रदीर्घ असतो तेव्हा मेडिटेशन अधिक चांगलं होतं. सर, क्रिएटिव्हिटी बद्दल थोडस काही सांगा ना. मगाशी तुम्ही म्हणालात क्रिएटिव्हिटी. क्रिएटिव्हिटी म्हणजे असं की जेव्हा कसं आहे माहितीये की हे सगळी हे सगळे क्लटर आहे ना आपल्या डोक्यातलं कंडिशनिंगचं आणि आपण जजमेंटचं क्रिटिसिझमचं तो कचरा आहे. तो जेव्हा जातो ना ते आपण लहान मुलांच्या डोक्यात कचरा नसतो ना, त्यामुळे ते खूप क्रिएटिव्ह असतात. बरोबर. त्यांना त्यांना कोणतीही गोष्ट द्या ते कशाशी खेळू शकतात. राईट. कारण त्याची फ्री असते इमॅजिनेशन. माइंडफुलनेस मध्ये कॉन्सेप्ट आहे कॉल त्याला बिगिनर्स माइंड असं म्हणतात. ओके. बिगिनर्स माइंड म्हणजे काय? तर ते असंस्कारित मन. लहान मुलाला जसं त्याला दिलं तर तो बसल्या जागी त्याचा विमान करतो, बसल्या जागी त्याची पोट करतो, काय हवं ते करतो. बरोबर. त्यांच्या काही बंधनच नसतात. पडलं तर उठून चालायला लागतं. कारण देअर नो जजमेंट, देअर इज नो क्रिटिसिझम. कारण बऱ्याच वेळेला क्रिएटिव्हिटीचा अर्थ फक्त काहीतरी कलात्मक काहीतरी करणं किंवा अशा घेतला जातो, तर तो इथे नाहीये ना अपेक्षित. स्वतःला ओळखणी सगळ्यात मोठी क्रिएटिव्ह गोष्ट आहे. थँक्यू, थँक्यू सो मच. धन्यवाद सगळ्यांना. आपली वेळ होत चालली आहे. डॉक्टरांचे मनापासून धन्यवाद. आणि मला खात्री आहे डॉक्टर की आपण नक्की एक वर्कशॉप करूच, या कारण खूप शंका असणारच आहे. मी थोडस आज डॉक्टरांनी सांगितलं त्याचा एक छोटासा गोषवारा सांगते. सेल्फ अवेअरनेस मध्ये शक्ती आहे, एम्पॉवरमेंट आहे, तिथे शांतता आणि समाधान आहे. आत्मभान फक्त मानवी मेंदूला शक्य आहे. अवेअरनेसचा अवेअरनेस असणं म्हणजे मेटा अवेअरनेस, ह्या पण डॉक्टरांनी सांगितलं. मूलभूत जाणीव याचं भान कधी कधी जाऊ शकतं हेही त्यांनी सांगितलं. आणि त्याच्यासाठी म्हणून त्यांनी असं म्हटलंय की मॅन्युप्युलेटेड सेल्फ अवेअरनेस आणि प्युअर सेल्फ अवेअरनेस, तर आपल्याला प्युअर सेल्फ अवेअरनेसकडे जाणं जास्त जरुरी आहे. ज्ञान आहे पण भान नाही अशी कंडिशन बरेचदा आपली असू शकते. आत्मभान हा भोज्या नाही आहे असं ते म्हणले, तर काही काळापुरता तो स्पर्शून जातो आपल्याला अवेअरनेस, पण तो टिकवून ठेवता येत नाही. तर तो का टिकवून ठेवता येत नाही, मन का भरकटतं आपलं, हे पण त्यांनी सांगितलं. कारण होमोसेपियन्स कसं सुरक्षिततेसाठी भरकटायला मन भरकटायचं, तसंच ते आपल्याला उत्क्रांतीमधनं आलंय असंही ते म्हणले. सूक्ष्म देह आणि स्थूल देह हे पण त्यांनी सांगितलं. मन हे एक सहावं इंद्रिय आहे असं ते म्हणाले. आणि स्नायूसारखं जर का त्याला वापरलं गेलं, त्याची जर का मशागत केली गेली, कसरत केली गेली, तर ते लवचिक राहायला मदत होईल असंही ते म्हणले. व्हॉट आर यू आणि वेअर आर यू गोईंग हे प्रश्न जास्त महत्वाचे आहेत. व्हाय आणि हाऊपेक्षा हे असं का हे आणि हे असं कसं यापेक्षा काय आणि कुठे मला मी काय आहे आणि मी कुठे जाणार आहे हे प्रश्न जास्त महत्वाचे आहेत असं ते म्हणले. सेल्फ अवेअरनेस एक टूल आहे असंही ते म्हणले. आणि साक्षी भावानी पाहता येणं हे जास्त महत्वाचं आहे असं त्यांनी सांगितलं. सीईंग इज फ्लिंग असं ते म्हण असं आपण म्हणतो की बघा, फक्त बघा, निरीक्षण करा, हे त्यांनी वारंवार आपल्याला सांगितलं. हे बघितलं आपण. इमोशनल इंटेलिजन्स मधला पहिला क्वाड्रंट जो आहे तो म्हणजे आपला सेल्फ अवेअरनेस आहे. स्वतःच्या भावना विचार आणि वर्तन याचा अवेअरनेस असणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. पहिली स्टेप पण आहे.
मला असं वाटतं की अटेन्शन शिकायचं असेल तर इन अटेन्शन पाहावं लागतं, शहाणपण शिकायचं असेल तर आपल्याला वेडेपणा पाहावा लागतो, आणि डिटॅचमेंट हवी असेल तर अटॅचमेंट कडे पाहावं लागतं. हे जसं हे आपल्याला करता येणं खूप अवघड आहे सर माहितीये, पण मुवमेंट टू मुवमेंट अवेअर आणि अलर्ट असणं खूप गरजेचं आहे. श्वासाचं भान खूप महत्वाचं आहे, आणि त्या डॉक्टरनी फार सुंदर सांगितलं, त्यांच्या गुरुंनी जे सांगितलं ते की डू नॉट फॉरगेट टू ब्रीथ, म्हणजे तुम्ही श्वासावरती लक्ष, कारण तेच एक जिवंत आहे ना, तोच एक जिवंत भाग आहे, तर त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. वैचारिक शक्ती जागृत ठेवायला पाहिजे, आणि क्षणिक समाधी फार महत्वाची, बुद्धाची कल्पना पण त्यांनी आपल्याला सांगितली. त्यांनी हे पण फार छान उदाहरण दिलं बघा, की दिवा लावला तर अडगळ दूर होत नाही, अडगळ कुठे आहे ते दिसतं, आणि हे आपला तो दिव्याने आपण अडगळ पाहू शकतो, आणि ती दूर करण्याचं जे काही सामर्थ्य आहे ते सेल्फ अवेअरनेस मध्ये आहे. आणि त्यांनी सांगितलं मेडिटेशनचं महत्वही त्यांनी सांगितलं, आणि फिजिओलॉजिकल त्याचा स्टडी करून ते नुसतंच आता ते मिस्टेरियस नाहीये हेही त्यांनी सांगितलं. तर 20 मिनिटं मेडिटेशन आपल्याला जमलं श्वासावरती लक्ष केंद्रित करून ते करता आलं तर ते खूप चांगली गोष्ट असू शकेल असं वाटतं. डॉक्टर मनापासून धन्यवाद, मनापासून खरं हा ग्रुप सोडवत नाही आता पण नाईलाज आहे, मनापासून धन्यवाद. आणि आम्ही तुम्हाला लवकरच संपर्क करू, आणि तुमच्या वेळेनुसार आपल्याला एक 2 दिवसाची कार्यशाळा घेता आली तर जरूर आवडेल. तर मनापासून धन्यवाद, सर्व माइंड जिमच्या मेंबर्सचे पण मनापासून आभार. इथे आपण थांबूया, आणि डॉक्टरांशी परत एकदा संपर्क होईल अशीच आपण काहीतरी आता रचना करूया. आणि मला मान्य आहे, माहितीच आहे की खूप प्रश्न असणार आहेत, कारण डोक्यात गोंधळ होणार आहे, आणि डॉक्टरांचं तेच ऑब्जेक्टिव्ह होतं की तुमचा गोंधळ होऊन जाऊ दे, म्हणजे नंतर मग ती एक शांतता येऊ शकते. तर जरूर परत भेटूया, आणि आता इथे थांबूया आपण. धन्यवाद. धन्यवाद.